सध्या मी खूप आजारी आहे. मी घरामध्ये गेले ना की निजून असते, मला उठता येत नाही. आता तुम्ही मला सगळे मिळून सांगा, माझ्या मुलाने आणि सुनेनी जर माझी जबाबदारी टाळली तर आता मी काय करायचं? केवढा मोठा प्रश्न आहे हा. म्हातारपणी हा प्रश्न खूप जिकिरीचा होत जाईल, त्यामुळे मी आत्ता पक्क ठरवलंय, आत्ता सोलापूर सोडायचं नाही. जेव्हा अगदी गरज भासेल तेव्हा आपण पुण्यात जाऊ. तुम्ही मला सगळ्यांनी एका प्रश्नाचं उत्तर द्या. बायकांनी, माझ्या मुलाच्या लग्नाला 17 वर्ष झालीत, तो पहिल्यापासून पुण्यात आहे नोकरीच्या निमित्ताने. आम्ही सोलापुरात आहोत, बाबांची नोकरी सोलापुरात होती. आता तो 17 वर्ष स्वतंत्रपणे विचार करतोय, त्याचं घर तो चालवतोय. आम्ही पाहुण्यांसारखे गेलो, आम्ही पाहुण्यांसारखे आलो. ते दोघं पाहुण्यासारखे आले, ते दोघं पाहुण्यासारखे गेले. 8-8 दिवस राहिलो नाही, 4-4 दिवस राहिलो, सणापुरते राहिलो. आता सगळ्या बायकांनी मिळून सांगा, मी अचानकपणे सोलापूर सोडून पुण्यात जायचा निर्णय घेतला तर 17 वर्ष स्वतंत्र असलेल्या सुनेच्या राज्यात मी ऍडजस्ट होऊ शकेन? नाही ना, मला माहिती आहे ते आपण नाही ऍडजस्ट होणार, नाही होऊ शकत. तिला प्रश्न पडेल मला काही विचारून करायचं का नाही, विचारून केलं तरी पंचायत, नाही केलं तरी पंचायत. तिच्या पद्धतीने तिचा संसार चाललाय. अचानकपणे आलेली सासू आवडणार नाही आणि ऍडजस्ट होणार नाही. बायकांनो, इतक्या बारीक गोष्टींचा विचार आज भविष्याच्या दृष्टीने आणि वावरताना करावा लागतो. आणि ही गोष्ट, कर्तृत्ववान मुलं असतील तरी सुद्धा मुलांना 1 रुपया ठेवू नका, आणि नालायक मुलं असतील तरी 1 रुपया ठेवू नका. ज्येष्ठांनी आपला पैसा म्हातारपणापर्यंत स्वतःजवळ सांभाळून ठेवा. कधी कोणती वेळ येईल काही सांगता येणार नाही. आणि खरंच समोरचं ताट द्या, पण बसायचा पाठ अजिबात देऊ नका. आज इतक्या नात्यांचा विश्वास उडत चालला. जे वाटतील परके आपलेच श्वास आता, हातात हात ठेवा अंधार फार झाला. आज कुठल्या नात्यावर विश्वास ठेवायचा तेच मला कळेना. स्वतःच्या मुलांवर ठेवायचा, स्वतःच्या आपल्या आपल्या सच्चत विवेक बुद्धीवर ठेवायचंय, कसं वागायचंय आणि हे कसं टिकवायचंय, आणि पुढच्या पिढीला आपण नेमकं काय देणार आहोत, पुढच्या पिढीला काय द्यायचंय, तोही महत्वाचा प्रश्न आहे. आणि सगळ्या जावाजावांनो, बहिणी बहिणींसारख्या राहा. सगळ्यांचं नशीब सारखं नसतं. एक शेतकऱ्याची बायको असते, दुसरी बँक अधिकाऱ्याची बायको असते. शेतकऱ्याच्या बायकोला गोठा चुकला नाही आणि बँक अधिकाऱ्याची बायको रोज फिरल्याशिवाय गाडीत न राहत नाही. जर दोघींचं नशीब वेगळं आहे तर द्वेष का, मत्सर का, कशासाठी? सोन्या नाण्यासाठी? नाही. आज माझ्या दोन्ही जावा प्रचंड श्रीमंत आहेत, त्यांचा द्वेष करू का, त्यांचा मत्सर करू? नाही बायकांनो, द्वेष करून आणि मत्सर करून कुटुंब उभं नाही राहत. सोनं नाणं अंगावर घालून मिरवा जरूर, पण ते मिरवताना सोन्यासारखी माणसं जपायला विसरू नका. तीच आता महत्वाची आहेत. आणि ज्या मुलींची लग्न व्हायची त्यांना मी हात जोडून विनंती करते, कृपया सेपरेट होण्याचा हट्ट करू नका. आज आम्ही पार एकटे होत अगं.